Saul. राहुल हो बोल ना. मला काल पकडलं. कोणी? म्हणजे मला बाजारात पकडलं. मी प्लास्टिकची पिशवी वापरली म्हणून मला 5,000 रुपये दंड भरावा लागला. 5,000 रुपये? 5,000 रुपये? नुसता सुरकर प्लॅन जो तू खरंच 5,000 रुपये भरले? इडियस का अंजू? आधी देख टॅक्स मुळे मागच्या महिन्यात पगार कमी आला होता, त्याच्यात तू ह्या महिन्यात 5,000 रुपये भरले. तुला काय अक्कल बिकल आहे काय? काही गरज होती का दंड भरायची? अरे मग काय करू, पोलीस स्टेशनला घेऊन चालले होते. ते चाललं असतं का तुला? अरे पण मग त्यांना रिक्वेस्ट करायची ना, त्यांना सांगायचं का बाबा चुकून आणली मी प्लास्टिकची पिशवी. माहिती वेतन लई पुढे पुढे करत असते, लई चुरू चुरू बोलत असते. मग आता काय झालं होतं? बोलायचं ना, करायची ना रिक्वेस्ट. आता मी काय करू? तसा नवीन नियम चालाय, जो कोणी प्लास्टिकची पिशवी वापरेल त्याला 5,000 रुपये भरावेच लागतात. पण काय गरज आहे एक एक दंड काढायची? काय म्हणे, याच्यावरती बंदी त्याच्यावरती बंदी, सामान्य माणसं जगायचं कसं? आता वळूया आपण मुंबई उपनगरातील बातम्यांकडे. आज सकाळी 7 सुमारास मुंबई समुद्र किनारपट्टीवर मृत अवस्थेत एक देवमासा सापडला. पोटात प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्यामुळे त्या देवमाशाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरी सर्व नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा असा सरकारने आदेश दिला. तसाच नवीन नियमही लागू केला आहे, त्यामुळे सगळ्यांनी याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि स्वतः पुढाकार घेऊन समंजसपणे प्लास्टिकचा वापर टाळावा. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी पर्यावरण मंत्र्यांशी बातचीत केली आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये आता प्लास्टिकच्या पिशव्या वापरायचं नाही तर मग काय वापरायचं? नाही तर काय? बघितलंच नाही शोभे कसं सांगतेत, प्लास्टिक वापरू नका. त्यांना फुकटचं सांगायला काय जाते? रोज आमची काय अवस्था होते ते आमचं आम्हाला माहिती. आणि त्यात एक नवीन नियम बघ ना, रस्त्यावर एखादा प्राणी उपाशी असल्याने मरतो तेव्हा येतो काय ना पुळका? आता प्लास्टिकवर कशाला बंदी करायची? घरातला ओला कचरा प्लास्टिक मध्ये नेण्याचा काय, घरातल्या कापडी पिशवीमध्ये टाकायचा? नाही शोभा, दोन डबे करायचे, एकात ओला कचरा एकात सुका कचरा, म्हणजे प्रॉब्लेमच नाही. आता तू ना तुझी अक्कल पाजळू नकोस. ए मास्टरड्या, ए निर्माल्य, आणि ऑफिसला जाताना ना त्या तलावात टाकून जा. हे कागदात गुंडाळून घेतो आणि निर्माल्य निर्माल्य कलशात टाकतो. कागदात आणि कशाला? हा पिशवी सगळ्यात टाकून दे आणि परत घेऊन येऊ नकोस ती पिशवी, माझ्याकडे भरपूर आहेत. हा आणि हे निर्माल्य कुठेतरी कलशात बिलशात टाकू नकोस, तलावातच टाक. अहो तसं नाही, पण हे प्लास्टिक पाण्यात विरघळत नाही ना, आणि मग ही पिशवी समजा कोणाच्या जीवजंतूच्या माशाच्या पोटात गेली तर ते मरतात, बघितलं नाही का आपण? बघितलं शोभे, त्याला धड घर सांभाळता येत नाही आणि हा जगाला सांभाळायला निघालाय. पाण्यातल्या जीवजंतूची काळजी याला, त्यापेक्षा घरातल्या माणसांची काळजी कर म्हणावं. आला मोठा जगाचा तारणहार. पण मालक तुमचं काम करतायत ना, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुला आमच्यामध्ये बोलायला नाही पण करतायत ना मालक. ए मोन्या तू जास्त विचार करू नको, निर्माल्य टाकू नये, जगाची चिंता सोड. अगं पण शोभा हे, अरे एक पिशवी टाकली तर काही फरक पडत नाहीये. अरे आता घरात एवढ्या पिशवी आहेत त्याची विल्हेवाट नको का लावायला? उद्या धाड पडली तर दंड कोणाला भरावा लागेल? आपल्यालाच ना. जा आता, जास्त विचार करू नको, सांगितलं तेवढं कर. ए बानू नाश्ता दे. ए आणि मला पण दे गा. मालक तुम्ही चहा पिणार? कशाला त्याला चहा, त्याला ऑफिस मध्ये मिळतो चहा. आमच्यासाठी टाक चहा. ए मास्टरड्या, आणि आता तू जास्त विचार करत बसू नकोस मास्टरड्या. हा तर निर्माल्य टाकू नये, पिशवी सकटच टाक, कळलं ना? काय गं अंजू?
आज तुला प्लास्टिकची पिशवी वापरल्याबद्दल दंड भरावा लागला असं कळलं? बहिणी पण 5,000 रुपये दंड म्हणजे थोडा जास्तच होतो ना? थोडा नाही जास्तच होतो सम्या, कळलं ना? आता ज्यांनी प्लास्टिकवर बंदी आणली त्यांना काय कळणार रे प्लास्टिकचं महत्व? हो ना, काही सामान आणायचं असेल ना तर प्लास्टिकच्या पिशव्या बऱ्या पडतात. अहो बहिणी, हल्ली हॉटेलवाले पण प्लास्टिकच्या पिशव्या देत नाही. काल जेवण आणायला जाताना मला डबे घेऊन जावे लागले, माहिती हे तुम्ही न्यूज पाहिली का? नाही ओ, कोणती कोणती बातमी? न्यूज मध्ये दाखवत आहेत की देव माशाच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या आणि त्यामुळे तो मेला ग. आई ग, अहो काकी, नुसतं न्यूज वरच नाही, नेटवर व्हिडिओ व्हायरल झालाय त्याचा. बघू इकडे इकडे दाखव दाखव इकडे. अरे ना लवकर ए, आम्हाला पण दाखव ना. थांबा बहिणी, दाखव ना. मला वाईट झालं, पण आता तो देव मासा कुठे आपण कुठे, दोन वेगळे टोकवरचे प्राणी येत ना यार. मग काय, अरे जिकडे घडलंय तिकडे बंदी करायची ना, उगाच बाकीच्यानं कशाला त्रास. आता मला सांगता म्या, सकाळी ऑफिसला जाताना डबा नेताना प्लास्टिकची पिशवी किती महत्वाची ठरते वहिनी, आहे का नाही? ठरते का नाही? हो ना. लॉकिंगचे डबे असतात, पण त्याच्यातनं पण तेल सांडतो बाहेर, बॅग खराब होते. हो, माझी 2 बॅग खराब झाली. पण तू का आम्हाला कुठे जातो? ये गप्पासतो का? अरे सामानाची डिलिव्हरी करायला जाताना कधी कधी मी डबा घेऊन जातो ना. पण मला सांगता म्या, प्लास्टिकचा शोध कोणी लावला? माणसाने लावला का नाही? हा माणसाने. मग कशाला बंदी? आपणच लावलाय ना शोध. आम्हा बायकांचं तर किती आडतं प्लास्टिक शिवाय. आधीच त्या घरात कपडे धुवायला कमी असतात, त्यात अजून त्या कापडे पिशव्यांची भर. अरे देवा, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आणि त्यात आपल्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम. बहिणी मला नाही वाटत हा प्रॉब्लेम कोणी एवढा सिरियसली घेईन म्हणून. समीर, अरे काय हे मला कशाला? हे काय हे नवीन बिझनेस मी सुरू करतो काय? बिझनेस? अरे मोन्या, एवढ्या सगळ्या पिशव्या घेऊन कुठे निघाला? अरे तुमच्यासाठीच घेऊन आलोय. हे घ्या लता वहिनी, हे घ्या. हे बघा, उद्यापासून आपण शक्यतो म्हणजे काय प्लास्टिकच्या पिशव्या वापरायच्या नाही, त्या कापडी पिशव्या वापरायच्या. अरे त्याने काय होणार आहे? आणि ह्या तुझ्या ह्या कापडी पिशव्या वापरून प्रदूषण काय कमी होणार आहे का? अरे तसं नाही, प्रदूषण अगदी कमी नाही होणार, पण पर्यावरणाचा ऱ्हास होतो ना या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे. बघ, आपण उद्यापासून कापडी पिशव्या वापरायला सुरुवात करू, आपल्या मित्रांना नातेवाईकांनाही सांगण्याचा प्रयत्न करू. तुला आठवत आहे का समीर, 7-8 वर्षापूर्वी मुंबईच्या प्लास्टिक पिशव्यांमुळे सगळी गटारं तुंबली होती आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, आठवत आहे का तुला? पण आपण काय ठेका घेतलाय का या सगळ्याचा? आणि हे सगळं काय माझ्यामुळे होतं काय? नाही नाही, पण मला मोहन काकाचं म्हणणं पटतंय. ए गप बसतो का, अभ्यास कर ना. नाही नाही, कुणाला काय पण वाटू द्या, काय पण असू द्या. सकाळी अंजुनं दंड म्हणून 5,000 रुपये भरले. जोपर्यंत तो दंड मी वसूल करत नाही ना मोन्या, तोपर्यंत मी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार. आणि मोन्या, ह्या ज्या काही तू कापडी पिशव्या दिल्यात, ह्याच्यातनं मी सकाळी ऑफिसला जाताना डबा नेला, त्याच्यातनं तेल सांडलं, माझी बॅग खराब झाली, तर नुकसान भरपाई तू करून देणार आहे का? घर तुझ्या पिशव्या नको मला. अरे भाऊजी, देऊन द्यायच्या तर जरा स्टँडर्ड पिशव्या तरी द्यायच्या ना. या कसल्या टिपिकल पिशव्या दिल्यात? शी, ठेवा तुम्हालाच. आणि मोहन भाऊजी, आता ही पिशवी तुम्ही दिली, पण दुसऱ्या पिशव्या लागतील त्या आणायला पैसे कुठून आणू? मला नाही बाई परवडणार. हे घ्या प्लास्टिकच्याच पिशव्या बऱ्या. बरोबर आहे तुमचं, पण काय आत्ता प्लास्टिकच्या पिशव्यांचा त्रास फक्त पशु पक्ष्यांना प्राण्यांना होतोय, नंतर तो आपल्याला पण होईल ना, नाही का? कसला त्रास? आणि ह्या प्लास्टिकच्या पिशव्यामुळे फक्त प्रदूषण होत का? सोड ना सम्या, कुठे लक्ष देतोय, त्याला येड लागलंय. तसं कुणाला येड लागले रे? मोहन दादांना. मोहन दादा म्हणतात की प्लास्टिकच्या पिशव्या वापरणं बंद करा आणि आमच्यासाठी या फडतूस फालतू कापडी पिशव्या घेऊन आले. हे घ्या दादा, मला नकोय. अगदी बरोबर, त्याला वेळच लागले. सकाळपासून चाललाय त्याचा हा कार्यक्रम, सकाळपासून भाषण सुरू केले, प्लास्टिक बंद करा, प्लास्टिक बंद करा. त्या लोकांना नाही काम आणि हा लागलाय त्यांच्या मागे. त्याची अक्कल म्हणून नाही मेल्याला. अरे मास्टर,
या कापडी पिशव्या वाटून तुला काय मोठेपणा मिळवायचंय का? जा जरा घरातली काम कर, जा जरा लेकीला मदत कर माझ्या. आलाय मोठा समाज सेवक, तर जातो का? कापडी पिशव्या मावशीनं ना आपलं भानच नाही, घरात मालकांचा अपमान करतातच, आता चार चौकात बी बोलायला लागले. शिपाई ना कधी सुधरायचीच नाही, काही ती करावं लागेल. सासूबाई, सासूबाई काय नाश्ता आणलंय तुमच्यासाठी? मेदू वडे. आणि हे काय सांबार चटणी कुठे आहे? तुम्ही जरा वाट्या आणता का? वाट्या? वाट्या त्या कशाला? नाही, यात चटणी आहे, त्यात सांबार आहे. तुमच्या वाटीत अर्ध ओतून देतो आणि उरलेला घेऊन जातो. अरे दुकानदाराकडनं पिशवीतून आणायचं नाहीस का? नंतर ती पिशवी उपयोगाला पण येते. रज बाबा तू ना सुधारणारच नाहीस बघ. मावशी मालक ऐकून घेतात म्हणून किती बोलताय तुम्ही त्यांना? ए तुला काय करायचंय? तो माझा जावई आहे, मी बोलेन ते काय पण करेल. हा तुमचा तुमचा जावई ना म्हणूनच मी सांगते. आणि मला ते बोलतात ना ते बरोबर बोलतायत. राहू दे, हे घ्या सासूबाई, हे तुम्ही ठेवा, यातलं हवं तेवढं घ्या. झालं की मला सांगा, मी उरलेलं घेऊन जाईन. मी ना गायब करू का? माझ्या डोक्याला कटकटच नको. जाऊ दे, जाऊ दे. मालक तुम्ही मावशींचे समध्यांचं कशा पाय ऐकून घेता? तुम्ही त्यांना उत्तर देत जा ना आणि त्यांना वापरू दे ना प्लास्टिकच्या पिशव्या, काय फरक पडतो? असं नाही, पण प्लास्टिकच्या पिशव्या वापरणं हे पर्यावरणासाठी वाईट आहे ना, म्हणून मी सांगतो, बाकी काहीच नाही. तरी ना मावशी तुम्हाला खूप बोलतात, ना त्यांना सोडणारच नाही. जाऊ दे, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेत आहे? अरे बापरे, बुटीकला जायला उशीर होतोय, मी लवकर निघतो. हा सगळ्यांना असं नाही कळलं, आमच्या मावशीनं ना तुम्ही सोडणार. शोभा, शोभा काकी, शोभा काकी लवकर खाली चला. काय झालं? अवलीला मावशीला काहीतरी झालंय. काय झालं? काय नाही माहिती मला, तुम्ही लवकर खाली चला. अरे पण काय झालं सांगशील का? चल बाय. हा जा. लिला होत मावशीला काहीतरी झालंय. काय 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 झालं? हे म्हणे काय झालं? आई मावशी, मावशी काय झालं? आई काय झालं? पोटा दुखते माझ्या. असं कसं होतं ना पाहायला लागलं पोट? मला काय माहिती झालं? तुम्ही काही खाल्लं नसेल ना म्हणून दुखत असेल. अगं नाही, नाश्ता केला होता तिने. मग अपेंडिक्स किंवा किडनी स्टोन वगैरे झालं नसेल ना? नाही त्यात पण असंच दुखत. मावशी तुम्ही लपून छपून खाता ना म्हणून तुमच्या पोटात दुखत. कशाला मारते? काय झालं ते सांग ना. काय माहिती म्हणजे पोटात दुखते. मला वाटत प्राण्यांसारखं ना त्यांच्या पोटात प्लास्टिकची पिशवी अडकली असणार. मला पण असंच वाटत. मी किती वेळा बघितलंय दुकानदाराशी भांडू भांडू दोन तीन पिशव्या एक्स्ट्रा घेत असतात. आयुष्यपट नुसताच धुराय ना. मग मावशी प्लॅस्टिक पचायला ना लई जड असत, कळते का? प्लॅस्टिक असं जास्त वेळ राहिलं का नाही पोटात तर विष तयार होत. पॉइजन, पॉइजन. हा आपल्याला काहीतरी करावं लागेल नाहीतर. राहुल काहीतरी काय मूर्खासारखं बोलतोय. प्लास्टिकची पिशवी पोटात कशी काय जाईल? पिशवी नाही जाणार पण प्लास्टिक तर जाऊ शकत ना. तुम्ही बघितलं ना मावशी प्लास्टिक किती वापरतात ते. बरोबर, तर गेलं असेल पोटात त्यांच्या. आई चल आपण डॉक्टर कडे जायचं. नाही नाही, डॉक्टर कडे जाऊन काय बी उपयोग नाहीये. का? ते प्लास्टिक काढणारच नाही ना. ते पकडले गेले तर त्यांना दंड बसल. वा भानू हुशार आहे सा. हो ना, हो ना, आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. येत ठेव. काय करायचं जरा विचार करा ना. काय करायचं आता? वहिनी त्याचाच विचार करतोय ना सगळे. आपण आहे ना
आपण अल्युमिनियमचा असा हँगर घ्यायचा किंवा तार अशी वाकडी करायची आणि मावशीच्या तोंडात घालून पिशवी अशी खेचून घ्यायची. हा नाही नको, त्याने मावशीला खूप त्रास होईल. नाहीतर असं करूया का, बाथरूम मध्ये टाकायचं ऍसिड असत ना ते आपण मावशींच्या घशात ओतूया, म्हणजे ती प्लास्टिकची पिशवी ना वितळूनच जाईल. काय वहिनी तुमचा मी दुपारना मदनच्या डोक्यात एवढाच आहे एवढासा. मला मला एक उपाय सुचलाय. आपण मावशींच्या तोंडात लोह चुंबक घातलं तर काकी पिशवी प्लास्टिकची आहे ना, मग त्याला लोहचुंबक कसं चिकटणार. पिशवीमध्ये काहीतरी लोखंडाचं असतं ना तर त्याचा उपयोग. अरे मग आपण एक मावशींना लोखंडाचा तुकडा खायला देऊया ना. तुम्ही काय बसा ना, थांबा जरा 5 मिनिट, आम्ही करतोय ना विचार, तुम्ही थांबा ना. त्यापेक्षा एक काम करूया का, आपण ना मावशींची न्यूज न्यूज चॅनल वाल्यांना देऊया, म्हणजे ना ते लगेच मावशींना फेमस करतील. प्लास्टिक खाणारी पहिली स्त्री. हा चालेल, मावशीं बरोबर आपली अख्खी चाळ फेमस होईल, आपल्या घराचे रेट्स पण वाढतील, सगळ्यांचाच फायदा. अरे लवकर काहीतरी करा रे, माझा जीव चाललाय. टीव्ही वाले ओळखीचे त्यांना बोलव ना. मी लगेच जातो. समीर भाऊजी काय लगेच जातो, काय लगेच जातो, तिचं पोट दुखतंय ना, ते पोट दुखणं थांबलं पाहिजे, त्यासाठी काहीतरी करा. तुमचं काय चाललंय, तुम्ही बघताय काही, करा ना काहीतरी. हो करूया ना, काय करूया. माझे इकडे एक उपाय आहे. काय? आपण ना करवतीने मावशीचं पोट कापूया, त्यातनं प्लास्टिकची पिशवी काढूया आणि दाबणीनं त्यांचं पोट शिवून टाकूया. चालेल चालेल, माझ्याकडे करवत आहे, मी लगेच घेऊन येतो. पण कोणाला कळता का माने, या गपचूप घेऊन या, नाही तर प्रॉब्लेम होतील. काय प्रॉब्लेम होईल? अरे काय काय काका, ते सायन्स चॅनल वाले असतात ना, ते असंच काहीतरी शोधत असतात. त्यांना जर कळलं ना तर ते लगेच मावशींना घेऊन जातील, लगेच खातील. ते उंदरासारखे असे सुया टोचून एक्सपेरिमेंट करतात. थांबा थांबा मावशी, त्या आधी ना आपण एक सेल्फी घेऊया. मला उंदरा तर मरायचं नाही, काहीतरी कर ना. आई थांब, काही काही होणार नाही, आपण करू काहीतरी, थांब ना. ओ मावशी, पण आपल्याकडे आता दुसरा उपाय पण नाहीये ना, तुमचं पोट कापूया. चले हे बघा, काळजी करू नका, कोणीही काही सांगणार नाही, एक कोणी काही सांगायचं नाही. बघा तुमच्या पोटात दुखतंय, तुम्ही सांगू तरी शकता. आपण जे प्लास्टिकच्या पिशव्या टाकतो ते मुख्य प्राण्यांच्या पोटात जातात, त्यांना किती दुखत असेल ते सांगू बी नाही शकत. आधी प्लास्टिकच्या पिशव्या नव्हत्या तेव्हा आपण समधी काम करतच होतो ना, मग आता आपण प्लास्टिकचा वापर टाळूया ना, होतील आपली काम. कालपासून मालक तेच सांगायचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे तुझं भाग, मी चाळीचा अध्यक्ष म्हणून असा निर्णय घेतो की आजपासून आपल्या चाळीत कोणीही प्लास्टिकच्या पिशव्या वापरायच्या नाहीत. पिशव्यात काय प्लास्टिक सुद्धा वापरायचं नाही. आजपासून आपण आपली चाळ प्लास्टिक मुक्त करूया, सगळ्यांनी शपथ घ्या बघू. चला तर मग ठरलं, आजपासून आपण सगळ्यांनी मोहन भाऊजींनी शिवलेल्या कापडी पिशव्याच वापरायच्या. मोहन भाऊजी 2 पिशव्या मला पण शिवून द्या. हा मला या, मला पण पैसे देते. हा देतो ना पैसे. मालक तुम्हाला जे पाहिजे तसं झालं ना. भानू अगं यांना पाहिजे तसं झालं ते ठीक आहे, पण इथे पोटात दुखते त्याचं काय. माझ्याकडे एक उपाय आहे, दिवसभर ना दर 2 तासांनी ना त्यांना गोमूत्र द्या. काय ना गोमूत्र लय पॉवरफुल असतं, ते पोटातली प्लास्टिकची पिशवी ना विरघळून जाईल. भानू पण ते प्लास्टिक पोटात वितळलं तर मग ते विषारी वायू पसरतो, त्याच काय करायचं. मी काय म्हणतो, आधी आपण डॉक्टर कडे नेऊन त्यांना चेक करूया ना, त्यांच्या पोटात नक्की काय आहे, म्हणजे प्लास्टिक आहे का नाही आधी बघायला हवं ना, नाही त्याशिवाय कळणार कसं आपल्याला, एक्सरे वगैरे काढल्याशिवाय, नाही का. हा तोपर्यंत गोमूत्र प्या की. बरोबर, चल चल आपण डॉक्टरकडे जायचं. चल चल मी पण येतो. कशाला, मी जाते ना घेऊन, तुम्ही जा कामावर. डॉक्टरकडे जाऊन तुम्ही हे सगळं का केलं, कारण त्यांना याच भाषेत कळत. मालक तुम्ही कालपासून त्यांना सांगायचा प्रयत्न करताय की प्लास्टिक वापरू नका,
पण ते तुमचं ऐकतच नव्हते, तुम्हालाच बोलत होते, म्हणून मी आहे संत केलं. मालक, तुमच्या मनासारखं झालं ना?